नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. शरद पवारांसाठी सरसावले हजारो मल्ल, साहेब आमचे दैवत, आप्पासाहेब कदम. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रात रचला गेला नवा इतिहास, तब्बल 500 फूट उंचीवर डौलाने फडकला तिरंगा. फुटबॉल डेटा विश्लेषण, अत्याधुनिक फुटबॉल डेटा विश्लेषण ठरणार दिशादर्शक. आणि अजित पवारांचे मेहुणे अमरसिंग पाटील यांचे निधन. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची केंद्र सरकारने सुरक्षा हटवली आहे. या सरकारच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत असताना महाराष्ट्र केसरीकडूनही साहेबांच्या सुरक्षिततेसाठी दंड थोपटलेत. शरद पवार आमचे आधारस्तंभ आहेत. केंद्र सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतली तर आम्ही दिल्लीत जाऊन त्यांच्या बंगल्यावर थांबू, त्यांना संरक्षण करू, असं महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी म्हटले. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय निंदनीय आहे. त्यांना सरकारी संरक्षणाची गरज नाही. शरद पवारांना आम्ही बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो. हे आमचे दैवत आहेत. त्यांचं संरक्षण काढून त्यांचा अपमान केलाय. प्रत्युत्तर देण्यासाठी तमाम मल्ल सरसावले असल्याचं आप्पा म्हणाले. दरम्यान पैलवानांच्या पाटींशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पवार साहेबांची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो मल्ल घेतील, असेही आप्पासाहेब कदम यांनी म्हणाले. यंदाचा 71वा प्रजासत्ताक दिन पुणेकरांसाठी नक्कीच अविस्मरणीय आहे. अर्थात कारणही तसेच आहे. पुण्यात तब्बल 500 फूट उंचीवर भारताचा राष्ट्रध्वज फडकावण्यात आलाय, आणि तोही चक्क पुण्यातील मानवनिर्मित इमारतीवर. हडपसर येथील अमॅनोरा पार्क टाऊन येथील अमॅनोरा गेटवे टॉवर T100 ही मुंबई वगळता राज्यातील सर्वात उंच इमारत असून, तब्बल 450 फूट उंच इमारतीच्या छतावर उभारलेल्या 60 फूट खांबावर हा 30x20 फूट तिरंगा डौलाने फडकत आहे. पुणे शहर आणि पर्यायाने भारताची विकासगाथा दर्शवणारी ही घटना ऐतिहासिक आणि आमच्यासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी म्हटलंय. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्वात उंच इमारतीवर तिरंगा स्थापित करून हा नवा इतिहास रचला गेला. अशा पद्धतीने अत्याधुनिक व स्वयंपूर्ण टाउनशिप उभारण्याच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीच्या कामात खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्याच्या विकासातील हा सर्वात महत्वाचा टप्पा अधोरेखित करीत विस्तारणाऱ्या क्षितिजाचे दर्शन अमॅनोराने उभारलेल्या गेटवे टॉवर्सच्या माध्यमातून होत आहे. अशा पद्धतीची इमारत ही केवळ अमॅनोरामध्येच असल्याने ही आमच्यासाठी एक महत्वाची बाब आहे, असेही देशपांडे यांनी नमूद केलंय. स्पोर्ट्स परफॉर्मन्स एनहान्सिंग अनालिटिक सिस्टम ही संकल्पना प्रथमच शालेय स्तरावर ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने केली असून, शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, असं मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांनी व्यक्त केलंय. फुटबॉल हा भारतामध्ये वेगाने वाढणारा खेळ आहे. खेलो इंडिया कार्यक्रमाच्या अनुषंगाने ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलने भारतातील पहिल्या शाळांमध्ये हे अत्याधुनिक फुटबॉल डेटा विश्लेषण तंत्रज्ञान आणण्याचे निश्चित केले आहे. त्यातून शाळांमध्ये पुढच्या पिढीसाठी फुटबॉल खेळाडू तयार होतील व त्यांना योग्य प्रशिक्षण मिळेल. फुटबॉल हे खेळ व्यवसायाव्यतिरिक्त खेळण्याची इच्छा असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील छेत्री यांनी केलंय. The night before the training, which is after you have dinner, you have to be enough hydrated to go and join the training. It might would not have affected me, but the chances of injuries go 60% more. So I had to pay $50, I didn't train, and I learned it that way. This is a small way of telling you how important technology comes when it's about not getting injured. In a school, imagine, there's a guy called Roy and there's a guy called Shane. Round of applause, please. Thank you, sir. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे बंधू अमरसिंग बाजीराव पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने आज पहाटे पुण्यात निधन झाले. एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून यांचा परिचय होता. ते ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. शेती हा त्यांचा आवडीचा विषय होता. काही काळ त्यांनी शेतीपूरक व्यवसाय देखील केलाय. त्यांचे वाचन दांडगे होते. एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आता घे एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली. म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट.
असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. पिंपरी चिंचवडमधील 5 क्रियारोहक तरुणांनी अरुण सावंत यांना 400 फूट उंच वानरलिंगी सुळक्यावर जाऊन श्रद्धांजली वाहिली आहे. धडकी भरणाऱ्या वानरलिंगी सुळक्याच्या बाजूने दऱ्या आहेत, त्यानंतर अत्यंत सावधगिरीने हा सुळका सर करावा लागतो. अरुण सावंत यांनी देखील हा सुळका सर केला होता, त्यामुळेच हा वानरलिंगी सुळका सर करून अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहायची असा चंग तरुणांनी बांधला होता. सुळक्यावर गेल्यानंतर तरुणांनी अरुण सावंत यांना 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली. गीतेश बांगरे आणि तुषार खताळ या दोघांच्या मार्गदर्शनाखाली वानरलिंगी सुळका सर केला असल्याचे सर्व तरुण आवर्जून सांगतात. मोहन हुले, ज्ञानेश्वर फुगे, किरण गावडे, तुषार खताळ अशी सुळका सर करून अरुण सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आलेल्या गिर्यारोहक तरुणांचे नाव आहे. गेल्या शनिवारी गिर्यारोहक अरुण सावंत यांचा हरिश्चंद्र गडावरील कोकण कड्यावरून पडून मृत्यू झाला होता, त्यामुळे गिर्यारोहक प्रेमींची मोठी हानी झाली असं बोललं जातंय. पिंपरी चिंचवडमधील 5 गिर्यारोहक तरुणांनी जुन्नर मुरबाड तालुक्यातील सीमेवरील सह्याद्री पर्वतरांगेतील जीवधन किल्ल्या शेजारी असलेला वानरलिंगी सुळका सर करण्याचा चंग धरला. सुळका हा सुमारे 400 फूट उंच आहे, त्यावर जाऊन अरुण सावंत यांना श्रद्धांजली वाहायची होती. वानरलिंगी सुळक्याजवळ गेल्यानंतर हार्नेस, रोप असे साहित्य वापरत सुरक्षेची काळजी तरुणांनी घेतली आणि बुधवारी सुळका सर करण्यास सुरुवात केली. अरुण सावंत सरांना सह्याद्रीमध्ये मानणारा खूप मोठा गट आहे. गिर्यारोहण क्षेत्रात अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. अतिशय सुळके किंवा बऱ्याचशा नवीन नवीन सुळक्यांची माहिती किंवा शोध त्यांनी त्या ठिकाणी लावला. या क्षेत्रात मानणारी लोक त्यांना खूप असल्या कारणाने त्यांच्या जाण्याचं दुःख हे गिर्यारोहण क्षेत्रात खूप प्रमाणात झालेलं आहे. आणि आम्ही 22 तारखेला सकाळी वानरलिंगी सुळका सर करण्यासाठी गेलो होतो. 1-7 तासामध्ये आमचा सुळका सर झालेला आहे तो. आणि त्यानंतर वरती आम्ही पोहोचल्यानंतर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण केली आणि सरांचं जाणं खूप दुःखद आहे. तब्बल 6 तासाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणांनी वानरलिंगी सुळका पार केला. तिथे जाताना अरुण सावंत यांना 2 मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली, त्याचबरोबर देशाचा तिरंगा फडकावला गेला. पुणे महानगरपालिका आणि दिव्यांग फॅब्रिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवी संदर्भात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील महात्मा फुले मंडई चौकात आज या मोहिमेची सुरुवात झाली आहे. जगातील प्रत्येक जीवाला घातक असलेले प्लास्टिक आणि याच प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद व्हावा हा एक सामाजिक उद्देश यातून दिला जात आहे. या मोहिमेतून दिव्यांग फॅब्रिकेशनने बनवलेल्या कापडी पिशव्या अतिशय माफक दरात पुणेकरांना दिल्या जात आहेत. शहरातील प्रत्येक भागात याबाबत जनजागृती केली जाते आणि हा प्रयोग पुण्यातच नाही तर संपूर्ण भारतात व्हावा हा एक हेतू. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या वापरणे टाळावे आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा, जेणेकरून भविष्यात पृथ्वीवर प्लास्टिक कुठल्याही प्रकारे दिसणार नाही. पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्ती जतन करण्यासाठी, आपले आणि युवा पिढीचे चांगले आरोग्य घडवण्यासाठी आणि महिला आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी रोजगार निर्मितीचे ते काम देखील या माध्यमातून केले. याची सुरुवात आज पुण्यातून झाली आहे. तत्कालीन विशिष्ट समाजरचनेत विधवा, परितक्ता तसेच तत्कालीन समाजरचनेच्या चौकटीनुसार स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक लक्षात घेता सर्व समाजातील महिलांना एकाच पातळीवर समान मान देण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरात 14 जानेवारी 1853 रोजी सार्वजनिक तिळगुळ समारंभ आणि पान सुपारीचा कार्यक्रम आयोजित केला होता. सावित्रीबाईंच्या याच सामाजिक समतेला आदर्श ठेवून महात्मा फुले वसतिगृह शताब्दी निमित्त आज तिळगुळ आणि पान सुपारी समारंभ आयोजित करण्यात आला होता. तिळगुळाच्या माध्यमातून नात्यातील गोडवा आणि स्नेह वृद्धिंगत करताना कोणत्याही जाती धर्माचा अडसर न येता सगळ्यांनी एकत्र येऊन समतेचा मंत्र जपला आणि तिळगुळाच्या गोडव्याने सावित्रीच्या लेखी सुनांचे ऋणानुबंध दृढ झाले. यावेळी महात्मा फुले वसतिगृह शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक कुदळे, दीपक जगताप, रवी चौधरी, विजय लोणकर या कार्यक्रमाचे संयोजक माजी आमदार कमलताई ढोले पाटील, विश्वस्त सुनंदा बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते. शुद्राहून शुद्र अशी महिला ही दिन, ही जी सगळ्या महिलांची त्या काळातली जी अवस्था होती ती बदलावी ही तळमळ महात्मा ज्योतिबा फुले यांना खूप मनापासून वाटत होतं आणि त्यांनी साथ घेतली सावित्रीबाईंची आणि त्यांना खूप मनापासून साथ त्यांनी दिली आणि म्हणून मग महिलांना एकत्र कसं करायचं तर तिळगुळ समारंभ म्हणा किंवा हळदीकुंकू समारंभ करून आपण महिलांना एकत्र करूयात आणि मग आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचवूयात अशा विचारातून सावित्रीबाईंनी त्या काळात सगळ्या महिलांना फक्त सविधवा असा सद्वाच नाही तर विधवा, परित्यक्त्या आणि समाजातल्या प्रत्येक घटकातल्या महिलेला त्यांनी आपल्या वाड्यावर बोलावलं, हळदीकुंकवाचा समारंभ केला आणि आपल्या मनाला मनात जी योजना होती की शिक्षणाचा महत्व ह्या सगळ्या महिलांना पटवावं त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि हा जो त्यांनी बीज लावला
त्या विजयाचाच वटवृक्ष म्हणजे आज महात्मा फुले वसतिगृह 100 वर्ष त्या संस्थेला पूर्ण होत आहे. कुठलीही संस्था जेव्हा 100 वर्ष पूर्ण करते तर त्याच्या मागे खचितच अनेक लोकांचे हातभार असतात, अनेक लोकांचा त्याग असतो, अनेक लोकांचा मोठा विचार असतो. त्यामुळे मला खरंच खूप अभिमान आहे की आज या महात्मा फुले वसतिगृहाला 100 वर्ष पूर्ण होत आहे, त्या संस्थेचा वटवृक्ष झालेला आहे. त्या वटवृक्षाखाली अनेक लोकांनी शिक्षण घेऊन त्यांची त्याचं जीवन जे आहे ते समृद्ध केलेलं आहे. या सगळ्या लोकांसाठी, या सगळ्या संस्थेमध्ये कार्यरत लोकांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि असंच सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं योगदान, यांचा वारसा असाच पुढे समाजाने चालू ठेवावा हीच आशा व्यक्त करते. झील एज्युकेशन सोसायटीमध्ये नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबवले जातात. यावर्षीही राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी गतवर्षीप्रमाणे झील एज्युकेशन सोसायटीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारताचा मानवीय नकाशा साकारला होता. या उपक्रमाच्या धर्तीवर ह्यावर्षी देखील झीलमध्ये अनोखा उपक्रम साकारण्यात आलाय. तरुण हा भारताचा बलस्थान आहे आणि जाती धर्मात विभागलेल्या भारताला या उपक्रमाने एकतेची जाणीव करून देण्यासाठीचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. पारंपरिक सणाबरोबरच राष्ट्रीय सण एकात्मतेची आणि देशप्रेमाची व निधर्मवादाची भावना जोपासण्याचा झीलचा एक उपक्रम आहे. सदर उपक्रमांतर्गत 4000 अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते व प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं तिरंगा झेंडा तसेच राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिकृती या ठिकाणी साकारली. या उपक्रमाची दखल गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डने घेतलाय. मी प्राध्यापक ऋषिकेश काकंडीकर, झील एज्युकेशन सोसायटीचा प्राध्यापक आहे. आम्ही आज 4000 विद्यार्थ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचं प्रतिकृती बनवलेली आहे. या प्रतिकृतीसाठी मागच्या 15 दिवसापासून आम्ही काम करत होतो आणि याची नोंद आत्ताच वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. तिरंगा पण साकारला? हो, तिरंगा पण आम्ही साकारलेला आहे. याचा पण एक नवीन विश्वक्रम केलेला आहे. मागच्या वर्षी पण आम्ही तिरंगा साकारलेला होता 3500 विद्यार्थी घेऊन, तर यावर्षी आम्ही 4000 विद्यार्थ्यांना घेऊन हा उपक्रम. हे तिसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही फक्त भारताचा नकाशा बनवला होता. मागच्या वर्षी आम्ही भारताचा तिरंगा आणि 3 रिव्होल्युशनरीज भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांचं पोर्ट्रेट आम्ही बनवले होते. यावर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना दिलेली आहे प्रतिकृती बनवून. शेतकरी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन उत्पादने, कल्पना, तंत्रज्ञान या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. मंचर येथे कृषी प्रदर्शनाचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल असे प्रतिपादन कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथे केलंय. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरलेल्या शेतकरी कृषी प्रदर्शन 2020 उद्घाटन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून 11व्या वर्षी या शेतकरी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन उत्पादने, नवीन कल्पना तसेच नवीन टेक्नॉलॉजी या गोष्टी शेतकऱ्यांना पाहता येणार आहेत. बचत गट आणि संस्थांचे स्टॉल या ठिकाणी आहेत. स्टॉलमुळे आनंद मेळा होईल असे सांगून वळसे पाटील म्हणाले, सामुदायिक शेतीद्वारे शेतकरी एकत्र आले पाहिजेत. मॉलच्या दराची हमी मिळाल्यास सामुदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी होईल. आदिवासी भागात होणारी पिके मोठ्या प्रमाणात उत्पादित करता येतील, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती व आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाने यासाठी पुढाकार घेण्याची सूचना यावेळेस वळसे पाटील यांनी दिली आहे. ज्या काही शेतकऱ्याची उपज आहे ती उपज त्या ठिकाणी उत्पादित करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रकारे त्याचा फायदा होईल आणि म्हणून मी मार्केट कमिटी, खरेदी विक्री संघ या दोन्ही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो की आपण शेतकऱ्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रदर्शनाची सुरुवात केलेली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि मी पुढील कार्यक्रमाला पण जायचं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. पिंपरी चिंचवड महापालिका मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने स्टार्टअप फेस्टिवलचे आयोजन करण्यात येणार असून एक मोठे हँकेथॉन भरवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडसह इतर शहरातील नाविन्यपूर्ण स्टार्टअप हे सहभागी होणार आहेत. तसेच नवनवीन तंत्रज्ञान त्याला प्रोत्साहन देण्याकरिता विविध मान्यवरांची चर्चासत्रेही या प्रदर्शनादरम्यान होणार आहेत. याचा फायदा तरुणांना होणार आहे. 28-29 जानेवारी दरम्यान हे प्रदर्शन चिंचवड येथील इनोव्हेशन सेंटर येथे होणार आहे अशी माहिती पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 28 आणि 29 या दोन दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर आणि MCC आहे यांच्या विद्यमाने आपण एक मोठा इव्हेंट पिंपरी चिंचवडमध्ये करतो आहे, तो म्हणजे फेस्टिवल ऑफ फ्युचर. या आगळ्या वेगळ्या आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या
टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने भविष्यातल्या विविध क्षेत्रातल्या टेक्नॉलॉजीजना आमंत्रित करणाऱ्या या पहिल्या वहिल्या फेस्टिवल ऑफ फ्युचरसाठी सर्वांना आमंत्रण देण्यात येत आहे. त्याच्यामध्ये चार महत्त्वाच्या गोष्टी आपण या वर्षीच्या फेस्टिवल ऑफ फ्युचरमध्ये करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की एक मोठी हॅकॅथॉन आपण या निमित्तानं आयोजित करतो आहे, जी पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि आजूबाजूच्या परिसरातील जे हॅकर्स आहेत, जे आपल्या नवोन्मेषी विचारांनी नवनवीन सोल्युशन्स काढत असतात, त्यांच्यासाठी ही हॅकॅथॉन खुली आहे. त्याच्यामध्ये भरघोस बक्षिसं आहेत. पहिल्या येणाऱ्याला ₹1,00,000 कॅश प्राईज राहणार आहे, दुसऱ्या येणाऱ्याला ₹75,000 आणि तिसऱ्याला ₹50,000 रोख पारितोषिक ह्याच्यामध्ये राहणार आहे. किमान 3 ते 5 जणांची टीम ही हॅकॅथॉन स्पर्धेसाठी करायची आहे. या स्पर्धेसाठी जे विषय आहेत हॅकॅथॉनचे, ते आमच्या www.festivalofffuture.com या वेबसाईटवरती तुम्ही गेल्यास त्याच्यावरती हॅकॅथॉनचे विषय आपल्याला कळू शकतात. माझं आवाहन आहे की जास्तीत जास्त हॅकर्सनी, जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी इनोव्हेटर्सनी या हॅकॅथॉनला सहभाग नोंदवावा आणि बक्षिसाच्या अनुषंगाने आपले प्रयत्न नोंदवावेत. दिनांक 23 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सामाजिक न्याय विभागाची बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीत महाराष्ट्रातील खेडेगावातील मागासवर्गीय वस्त्यांची जातीवाचक नावे रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे. काल दिनांक 23 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये महाराष्ट्रातील खेडेगावातील मागासवर्गीय वस्त्यांची जातीवाचक नावे रद्द करावी अशी मागणी केली आहे. आजही खेडेगावात वेशीच्या आतले, वेशीच्या बाहेरचे अशी विभागणी केली आहे. वेशीच्या बाहेर असणाऱ्या मागासवर्गीयांच्या वाड्या वस्त्यांना अजूनही त्यांच्या जातीवरून नाव दिलं जातं. पुरोगामी भूमिका घेतली व गावातील जातीवाचक वस्त्यांची नावे रद्द करून विकासनगर, प्रगतीनगर, समतानगर अशी नावे द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. धनंजयराव मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री, त्याचबरोबर संजय बनसोडे हे मंत्री बांधकाम विभाग, असे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक माझ्या अध्यक्ष जयदेव गायकवाड यांच्या अध्यक्षाखाली होऊन सुमारे 35 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, सुमारे 500 प्रतिनिधी उपस्थित होते. त्या प्रतिनिधींच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची चर्चा झाली. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आगामी हे जे सरकार आहे, सध्याचं पूर्वगामी महाआघाडीचं सरकार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं, तर या सरकारकडे आम्ही एक पूर्वगामी कार्यक्रम म्हणून 2-3 मागण्या केल्या. त्यापैकी पहिली मागणी अशी होती की महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्षापासून जे गावाचं जे चित्र आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. उदाहरणार्थ गावाची रचना ही परंपरागत, रूढी परंपरागत आणि मनूच्या काळापासून जशी आहे तशी ती आहे. वेशीच्या आतल्या आणि वेशीच्या बाहेर अशी एक विभागणी करणारी एक समाज व्यवस्था आपल्याला गावामध्ये बघायला मिळते. केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या स्वागत आणि समर्थनार्थ भारत सुरक्षा यात्रा या 300 फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आलंय. दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड येथून ही यात्रा निघणार आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या स्वागत व समर्थनार्थ भारत सुरक्षा यात्रा या 300 फूट तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 28 जानेवारी 2020 रोजी सकाळी मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड इथून ही यात्रा सुरू होणार आहे. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, गोखले इन्स्टिट्यूट, मराठवाडा मित्र मंडळ, रानडे इन्स्टिट्यूट, फर्ग्युसन कॉलेज रोड वरून या यात्रेचा समारोप मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथे होईल. समारोपास माजी सनदी अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी हे नागरिकत्व सुधारणा कायदा या विषयांवर विद्यार्थ्यांना संबोधित करतील. त्यामुळे या यात्रेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड या ठिकाणावरून या तिरंगा पदयात्रेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर JSB रोड मागच्या मार्गाने गोखले इन्स्टिट्यूट असेल, BMCC महाविद्यालय असेल, त्यानंतर MMCC आणि फर्ग्युसन रस्ता या मार्गाने हे तिरंगा पदयात्रा मार्गक्रम करेल. आणि त्यानंतर शिवाजीनगर गणेशखिंडचं जे शिवाजीनगर मॉडर्न महाविद्यालय, तर त्या ठिकाणी या तिरंगा पदयात्रेचा समारोप होणार आहे. सनदी अधिकारी माननीय अविनाश धर्माधिकारी हे या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी समारोपीय भाषणात उपस्थित राहणार आहेत. पुणे शहरातील अनेक विद्यार्थी या तिरंगा पदयात्रेमध्ये सामील होण्याचं आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये करण्यात येत आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शरद पवारांसाठी सरसावले हजारो मल्ल, साहेब आमचे दैवत, अप्पासाहेब कदम.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रात रचला गेला नवा इतिहास. तब्बल 500 फूट उंचीवर डौलाने फडकला तिरंगा. फुटबॉल डेटा विश्लेषण, अत्याधुनिक फुटबॉल डेटा विश्लेषण ठरणार दिशादर्शक. आणि अजित पवारांचे मेहुणे अमर सिंग पाटील यांचे निधन. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.